Hello girls. So in today's lecture, we are going to see vitamin and coenzyme next part. In previous lecture, we have discussed about vitamin E. Okay, vitamin E or alpha tocopherol. That is a group of fat soluble compound. In that, alpha tocopherol is only active form. We have seen its sources, management, deficiency diseases. In today's lecture, we are going to see about vitamin K.

तर जेव्हा तुम्हाला न, से फॉर एक्झाम्पल इंजुरी झाली आहे राईट सो so, त्या फॅक्टरमध्ये त्या टाईममध्ये तुम्हाला ब्लिडिंग स्टॉप करायचं असेल ब्लिडिंग स्टॉप करायचं असेल तर त्या टाईमला तुम्हाला काय करावं लागेल तिथे कॉर्डुले कॉर्गलेशन इज रिअली really व्हेरी इम्पॉर्टंट राईट बट समटाईम्स वॉट हॅपन जर क्वाग्युलेशन फॅक्टर्स किंवा ब्लड क्ॲग्युलेशन फॅक्टर तुमच्या ब्लडमध्ये कमी असतील किंवा त्याचा क्वॅग्युलेशन होत नसेल तर मग काय होतं की तुमचं ब्लिडिंग तिथे स्टॉप होत नाही ठीक आहे कॉग्युलेशन झालं तरच तिथे ब्लिडिंग स्टॉप होऊन काय होणार आहे की ब्लड लॉस तिथे थांबवला जाईल प्रिव्हेंट केला जाईल ओके सो त्या टाईममध्ये ब्लड कोएग्युलेशन इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट वन ठीक आहे इट इज निडेड फॉर फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ठीक आहे प्रो प्रोथ्रोम्बिन फायब्रिनोलायसिस फायब्रिन फॉर्मेशन ओके फायब्रिनची एक लेअर प्रिपेअर होते आणि तिथे काय होतं की वूनमधून ब्लड बाहेर येणं बंद होतं ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या आपण काय करतो तिथे पाहतो जेव्हा वून हिलिंग प्रोसेस स्टार्ट होते तिथे आणि तिथेच जर तुमचं विटॅमिन के डेफिशियंट असेल तर तिथे काय होणार आहे की ब्लड सॉरी ब्लड क्वायग्युलेशन किंवा ब्लड क्लॉट होणार नाही आहेत आणि ब्लड क्लॉटिंग नाही झालं तर मग तुमचा ब्लड लॉस खूप जास्त होईल ओके सॉरी येस सो विटामिन के आता ह्याच्यामधला प्रोथ्रॉम्बिन जो आहे so, for, uh, so, हा महत्त्वाचा आहे ठीक आहे सो विटामिन के वन फायलोक्विनॉन इज फाउंड इन प्लांट्स वाईल विटॅमिन के टू मेनाक्विनॉन इज फॉ बाय इंटेस्टिनल बॅक्टेरिया इन ॲनिमल्स दोन फॉर्म्स आहेत जसे तुमचे व्हिटॅमिन डीचे होते अर्गो कॅल्सिफेरॉल वगैरे ठीक आहे सो इथे काय सांगितलं आहे विटॅमिन के वन जो आहे फायलोक्विनॉन हा मध्ये अवेलेबल असतो आणि विटॅमिन के टू दॅट इज मिनाक्विनॉन हा कशामध्ये प्रेझेंट असतो तर ॲनिमलच्या इंटेस्टेनल वॉल्समध्ये प्रेझेंट असतो ठीक आहे ओके सो त्याखाली त्यांनी दिलेला आहे व्हिटॅमिन के वन दॅट इज क्विनॉनचं स्ट्रक्चर जे फा फाउंड आउट होतो कुठे प्लांटमध्ये मिनाडायन विच इज अ सिंथेटिक डेरिवेटीव शोज ग्रेटर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी दॅन विटामिन के वन अँड इट इज कॉमनली यूज फॉर ट्रीटमेंट ठीक आहे के पेक्षा के वन जो आहे म्हणजे बघा मीनाक्विनॉन जो आहे हा सिंथेटिक डेरिवेटिव आहे आणि ह्याची ॲक्टिव्हिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेर्ड टू योर विटॅमिन के वन दॅट इज फायलोक्विनॉन ठीक आहे आणि त्यासाठी मेनाक्विनॉन कशामध्ये युटिलाईज करतो आपण ट्रीटमेंटमध्ये ठीक आहे त्याखाली विटॅमिन के टू दॅट इज मिनाक्विनॉन आणि मीना डायॉन दॅट इज विटॅमिन के थ्री ह्या सगळ्यांचे स्ट्रक्चर्स दिलेले आहेत Okay, so deficiency of vitamin K results in blood clotting disorders. Hence, vitamin K is an anti-hemophagic uh, hemophagic vitamin. Okay, time taken for blood clotting increases during deficiency of vitamin K. Vitamin K is required for the formation of pro in liver tissue, live tissue.

त्याच्या फॉर्मेशनसाठी आपल्याला व्हिटॅमिन के इम्पॉर्टंट आहे राईट मग त्यामध्ये पुन्हा त्याने सांगितले की दोन टाईप्स असतात केवन आणि केटू बरोबर केवन प्लांटमध्ये असतो केटू असतो ॲनिमल्समध्ये पण केवन जो आहे हा लिस्ट म्हणजे इफेक्टिव्ह ड्रग आहे ॲज कम्पेअर्ड टू के के टू ओके मिनाडायन जो आहे त्याची युटिलिटी खूप जास्त आहे ट्रीटमेंटसाठी त्यानंतर आपण पाहिलं की ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर्समध्ये जर डेफिशियन्सी म्हणजे विटॅमिन केची असेल तर हे डिसऑर्डर्स व्यवस्थित होत नाही किंवा क्युअरेबल नसतात ठीक आहे सो इन दॅट केस टाईम टेकन फॉर ब्लड क्लॉटिंग इनक्रीजेस ओके जर एखाद्या पेशंटमध्ये विटॅमिन केची डेफिशियन्सी खूप सिव्हिअर असेल तर त्यांच्यामध्ये ब्लड क्लॉट व्हायला खूप वेळ लागतो ओके विटॅमिन के रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ प्रो कन्व्हर्टिन इन लाईफ टिश्यूज ठीक आहे प्रो कन्वर्टिन फॉर्मेशनसाठी हा खूप महत्त्वाचा असतो दिस एन्झाईम कॅटलायझेस स्टेप इन सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन्स इनवॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बिन ठीक आहे आता खूप सारे सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन्स असतात जेव्हा वुंड हिलिंग प्रोसेस चालू होते तेव्हा फायब्रिन फॉर्मेशन प्रोथ्रॉम्बेन येतो ठीक आहे एक लेअर प्रिपेअर करतो हे सगळ्या एक स्टेप बाय स्टेप रिॲक्शन होत असतात ठीक आहे मग त्याच्यामध्ये प्रिकर्सर थ्रॉम्बिन जो आहे हा बघा फॉर्मेशन ऑफ अ प्रिकर्सर ऑफ थ्रॉम्बिन विच स्टिम्युलेट्स द कन्व्हर्जन ऑफ फायब्रिनोजेन टू फायब्रिन इन अ क्लोट ठीक आहे फायब्रिनोजेन टू फायब्रीन हे कन्वर्जन त्याच्या हातामध्ये किंवा तो कंट्रोल करतं हे काम महत्त्वाचं क्लॉट फॉर्मेशनमध्ये कोणाचं असतं तर विटॅमिन केचं ठीक आहे सो धिस इज ऑल अबाउट युअर विटॅमिन के नाव वी विल सी विटॅमिन डी दॅट इज वॉटर सोल्युबल विटॅमिन कॅटेगरी आपली आता चेंज होती आतापर्यंत आपण ए कॅटेगरी ब बघितली आहे ए कॅटेगरी कोणती होती तर फॅट सोल्युबल विटॅमिन इन दॅट विटॅमिन ए डी ई अँड के राईट त्यानंतर आता आपण बघणारे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स वॉटर सोल्युबल विटॅमिन्स म्हणून नक्की वॉटर सोल्युबल विटॅमिन्समध्ये काय असतो तर बी B1 वन टू बी ट्वेल्व असे जे नाईन विटॅमिन्स आहेत त्यांचा एक कम्बाइंड ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो की बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स राईट सो नाव वी आर गोईंग टू सी ऑल दीज विटॅमिन्स ओके वन बाय वन आणि त्यामधला सेकंड ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये काय असतं तर विटॅमिन सी ओके सो विल स्टार्ट विथ थायमिन that is vitamin b1 okay yes so thiamine is involved in carbohydrate metabolism okay carbohydrate metabolism thiamine occurs in fresh tissue to a great extent as pyrophosphate derivative which is the active form of thiamine okay pyrimidine ring along with thiazole ring

एक्सटेंड ॲज pyrophosphate derivative which इज द ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ थायमिन ठीक आहे थायमिनचा जो सोर्स आहे ज्याच्यातून आपल्याला तो ऑप्स आप मिळतो तो काय आहे फ्रेश टिश्यूज ठीक आहे फ्रेश टिश्यूजमधून आपल्याला थायमिन जो आहे हा अवेलेबल होत असतो ठीक आहे आता हा अवेलेबल कोणत्या फॉर्ममध्ये मधून मद, होतो म्हणजे कोणत्या सोर्समधून होतो तर पायरोफॉस्फेट डेरिव्हेटिव्ह पायरोफॉस्फेट ओके पायरो अझा पायरमिन्स अझा दॅट इज नायट्रोजन कंटेनिंग फॉस्फरस ओके फा पायरोफॉस्फोईट डेरिव्हेटिव्ह आता हा पायरोफॉस्फेट जो डेरिवेटिव आहे थायमिनचा तो कसा आहे ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ थायमिन आहे ठीक आहे विटामिन बी वन इज इक्वल टू थायमिन ओके सो हे देह गिवन एक्झाम्पल स्ट्रक्चर ऑफ विटामिन बी वन दॅट इज थायमिन आणि त्याचाच प्रिकर्सर इंटरमिडिएट थायमिन पायरोफॉस्फेट दॅट इज टी पी पी ओके बघा दिलेलेच आहे तिथे फॉस्फेट मॉलिक्युल्स फक्त कसे आहेत ॲडिशन ॲडिशनल आहेत थायमिन पायरोफॉस्फेटमध्ये थायमिन पायरोफॉस्फेट इज अ को एन्झाईम ऑफ पायरोवेट डिहायड्रो डी कार्बॉक्सिलेज एन्झाईम्स धिस एनझाईम कन्वर्ट्स पायरोविक ॲसिड टू ॲसिटिल को एन्झाईम ए आय शोन बाय द फॉलोईंग रिॲक्शन ओके थायमिन पायरोफॉस्फेट जो आहे ठीक आहे हा थाय थायरोफो म्हणजे थायमिन पायरोफॉस्फेट जो आहे हा काय आहे ॲक्टिव्ह फॉर्म आहे तुमच्या थायमिनचा बरोबर पण हा था कोन्झाईम जो आहे पायरोवेट का डी बॉक्सिलेस एन्झाईम आहे ठीक आहे को एन्झाईम म्हणजे काय एन्झाईम म्हणजे काय तर विच फास्ट इन द रिॲक्शन बरोबर आहे एन्झाईम्स किंवा तो त्याचा कॅटलेज म्हणजे कॅटाबॉलिझम मॅ ॲनाबॉलिझम मेटाबोलिझम हे करण्यासाठी एन्झाइम्स रिक्वायर्ड असतात किंवा त्यांची ॲक्टिव्हिटी एन्हान्स करण्यासाठी एन्झाइम्स असतात बरोबर आहे तर थायमिन पायरोफॉस्फेट हा कोएनझाईम आहे कोणाचा पायरोवेट डी कार्बॉक्सिलेटचा ठीक आहे दिस एन्झाईम कन्वर्ट्स पायरुविक ॲसिड टू ॲसिटील कोएनझाईम ए ठीक आहे म्हणजेच काय पायरुवेट टू ॲसिटील कोएनझाईम ए हे कोण करते आहे पायरोवेट डिकार्बॉक्सिलेज ठीक आहे येस ड्युरिंग डेफिशियन्सी ऑफ थायमेन पायरोड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ब्लड अँड इंट्रासेल्युलर फ्ल्युड रायजेस ओके जेव्हा थायमिनची डेफिशियन्सी होते ठीक आहे तेव्हा पायरोवेट कॉन्सन्ट्रेशन ब्लडमधलं आणि इंट्रासेल्युलर फ्ल्युडमधलं इन्क्रीज होतं इलेवेट होतं ओके द कॉटेनरी नायट्रोजन ऑफ थायमिन इज अ रिॲक्शन सेंटर ड्युरिंग द डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन डिकार्बॉक्झिलेशन म्हणजे कार्बो सीओ टू रिमूव्ह होत जातात तिथून राईट बट डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शनमध्ये काय झालेलं असतं की तिथे सी हा रिॲक्शन से सेंटर आहे राईट कॉटनरी नायट्रोजन ऑफ थायमिन इज अ रिॲक्शन सेंटर ड्युरिंग द डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन हा जो नायट्रोजन आहे कॉटनरी नायट्रोजन कॉटनरी दॅट मीन्स की इट इज हॅविंग फोर डिफरंट ग्रुप्स सो कॉटनरी नायट्रोजन जो आहे तो सेंटर ऑफ ग्रुप आहे आता रिॲक्शनचं सेंटर आहे ओके ए इज रिक्वायर्ड फॉर नंबर ऑफ फंक्शन्स इन द सेल्स एनर्जी एनर्जी प्रोडक्शन वाय टी सी ए सायकल ओके बायोसिंथेसिस ऑफ फॅटी एसिड्स बायोसिंथेसिस ऑफ स्टिरॉइड्स अँड बायोसिंथेसिस ऑफ ग्लुकोज ठीक आहे काय सांगितलेलं आहे इथे ऍसिटिलकोएनझम ए जो आहे ठीक आहे जो फॉर्म झालेला आहे आपल्याला पायरुवेट पासून ठीक आहे सो हा जो आहे हा कशासाठी रिक्वायर्ड असतो तुम्हाला फॉर नंबर ऑफ रिॲक्शन्स इट इज रिक्वायर्ड इन सेल सच एज एनर्जी प्रोडक्शन व्हायर टी सी ए सायकल ट्रायसायकलिक टी सी ए सायकल ठीक आहे ह्या टी सी ए सायकलसाठी इम्पॉर्टंट असतो बायोसिंथेसिस ऑफ फॅटी एसिड्स म्हणजे फॅटी एसिड्स प्रिपेअर करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे बायोसिंथेसिस ऑफ जस्ट अ सेकेंड ओके okay. so, सो ह्या सगळ्या सिंथेसिससाठी तुमचा ॲसेटिल गोएनझायम हे इम्पॉर्टंट आहे ओके येस अ डेफिशियन्सी ऑफ थायमिन प्रायमरीली अफेक्ट्स नर्व्स नर्वस अँड सर्क्युलेटरी सिस्टीम्स इन द ॲबसन्स ऑफ विटॅमिन बी वन पेरिफेरल न्यूराइटिस डेव्हलप्स रिजल्टिंग इन टू पॅरालायसिस कार्डो कार्डिओवॅस्क्युलर सिम सिमटम्स ए डेमा And loss of appetite are also seen during deficiency of thiamine, commonly called beriberi. Deficiencies are the uh, effect in the body. Made. See, first effect, nervous and circulatory system effect. While start hota. Okay, nervous system, uh, the system which control all, all your bodily functions. है, nervous systems, circulatory system, blood pumping system, heart. राईट ह्यांच्यावरती इफेक्ट होतो इन द ॲब्सेन्स ऑफ विटॅमिन बी वन पेरीफेरल न्युरायटिस डेव्हलप्स न्युरायटिस म्हणजे काय न्यूरॉन्स टी आय एस टी आय एस मीन्स इन्फ्लॅमेशन टीस ठीक आहे न्युरोन्सचं इन्फ्लामेशन तुमचे टोज किंवा जे पण जॉईंट्स आहेत ह्यांचं इन्फ्लामेशन स्टार्ट होतं राईट अँड इट डेव्हलप्स इन टू ए सॉरी इट रिझल्ट्स इन टू पॅरालिसिस काय होणार आहे ते नम होऊन पुन्हा काय होतील ते न्युरोन्स पॅरालाईज व्हायला स्टार्ट होतील अगेन कार्डिओवॅस्क्युलर सिमटम्स एडेमा अँड लॉस ऑफ ॲपेटाईट ऑर ऑल्सो सीन ओके सो कार्डिओवेस्क्युलर सिमटम्स सीवियसवरती पण इफेक्ट होईल तुमच्या म्हणजेच हार्टवरती पुन्हा इडेमा होऊ शकतो म्हणजे ब्लड सॉरी एडेमा म्हणजे काय की वॉटर फ्ल्युईड काय होणार आहे तिथं येऊन जमा होईल किंवा अॅक्युमुलेट होऊन राहील पुन्हा तुमची ॲपेटाईट म्हणजे भूक जी आहे ही जाऊ शकते ठीक आहे सो लॉस ऑफ ॲपेटाईट दीज ऑल सिमटम्स आर सीन ड्युरिंग डेफिशियन्सी ऑफ थायमिन अँड दिस सिमटम्स आर कॉल्ड ॲज बेरीबेरी डिसीज ठीक आहे म्हणून विटॅमिन बी वनच्या डेफिशियन्सी डिसीजला आपण काय म्हणतो बेरीबेरी ओके दिस इज ऑल अबाउट युअर विटॅमिन बी वन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण विटॅमिन बी टूबद्दल बघायचं आहे